संध्याकाळची वेळ आहे, साधारण 6:45 झालेले आहेत. वातावरण खूप प्लेझेंट असं वातावरण झालेलं आहे. दिवसभर ऊन असल्यामुळे सध्या इथे खूप गर्मी असते लक्षद्वीपला, परंतु जसं सूर्य मावळेल तसं वेदर खूप प्लेझंट होऊन जातं. बंगाराम आयलंड रिसॉर्ट, या रिसॉर्टचा ॲम्बियन्स खूपच अप्रतिम असा आहे. हा संपूर्ण बंगाराम आयलंडचा मॅप आहे. हे फ्रंट ऑफिस आहे, म्हणजे रिसेप्शन एरिया आहे. इथे काही रूम्स आहेत. इकडे बंगाराम लेकला रस्ता जातो. समोरच संपूर्ण असा समुद्र किनारा. मागे जिथून आपण व्हिडिओ सुरू केला होता तिथे सगळ्यात पहिलं दिसतंय ते किचन आहे. ॲक्च्युली संध्याकाळी ओपनमध्ये इथे डिनर आयोजित केलं जातं. सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ खूप अप्रतिम असं ॲम्बियन्स म्हणूया आपण, खूप छान वाटतं सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस. आत्ता सध्या उन्हाळा असल्यामुळे दुपारच्या वेळेस थोडंसं असंही असं ऊन असतं. खरं तर लक्षद्वीपला व्हिजिट करण्यासाठी नोव्हेंबर टू मार्च 15 हा सगळ्यात उत्तम असा काळ. इथे पण रूम्स आहेत काही. ह्या थोड्या हायर कॅटेगरीच्या रूम्स आहेत. संपूर्ण बांधकाम जर बघितलं तुम्ही, खाली जोत्यापर्यंत म्हणजे कमरेपर्यंत भिंत आहे आणि वरती सगळं यांनी या बांबूमध्ये केलेलं आहे आणि वरती कौलं आहेत. हे आत्ता माझ्या मते हे आत्ता नवीन केलेलं स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेस मोदींची आत्ता व्हिजिट झाली लक्षद्वीपला त्यावेळेस हे थोडंसं डेकोरेटिव्ह स्ट्रक्चर उभं केलेलं आहे ते. आणि हा प्रेसिडेन्शियल सूट आहे. नो, दिस इज प्रेसिडेन्शियल सूट. हा प्रेसिडेन्शियल सूट आहे आणि इथे मोदींचा स्टे होता. आणि साधारण त्याच प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. थोड्या VIP रूम्स आहेत या लक्षद्वीपला. जो कोणी महत्त्वाचे व्यक्ती व्हिजिट करतील त्यांच्यासाठी या दोन रूम रिझर्व्ह आहेत. इथे जागोजागी असं त्यांनी झोपाळे वगैरे केलेले आहेत. आणि हा सगळा सी फ्रंट आहे. समुद्राला लागून बसण्यासाठी, समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी जिथे तिथे अशा सगळ्या बसायची व्यवस्था केलेली आहे. खूप सुंदर असं डेकोरेटिव्ह वर्क आणि खूप
सुंदर असा समुद्र। अगदी क्रिस्टल क्लिअर वॉटर समुद्राचं। समोर जे दिसतंय तो तेनाकारा आयलंड आहे। तेनाकारा आयलंडच्या पुढे हा छोटासा दिसतोय हा पर्ली आयलंड आहे। तर दिवसाची तीन आयलंडची पर्ली 1, पर्ली 2 आणि तेनाकारा आयलंड अशी विजिट ते अरेंज करतात। आणि कॉम्बिनेशन जर आपण घेतलं तिन्ही आयलंडचं तर 2300 रुपये ते चार्ज करतात आपल्याला। खूप मोठा असं रिसॉर्ट आहे, साधारण 65 रूम या रिसॉर्टमध्ये आहेत। अगत्ती आयलंड इथे एअरपोर्ट आहे आणि पुणेवरून बँगलोर, बँगलोरवरून अगत्ती आयलंड किंवा कोचीनवरून अगत्ती अशा फ्लाईट्स आहेत सध्या चालू। अगत्ती आयलंडला आल्यानंतर तिथून पुढे आपल्याला बोटीनी बंगाराम आयलंडपर्यंतचा प्रवास करावा लागतो। साधारण 1 तासाचा हा प्रवास आहे। लक्षद्वीप गव्हर्नमेंटच्या अंडर लक्षद्वीप टुरिझम हे संपूर्ण रिसॉर्ट चालवतं। साधारण 20 ते 25 हजारापासून 30 ते 35 हजारापर्यंत रूम्सचे रेंट आहे पर डेचं। त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं सर्व प्रोव्हाइड केलं जातं। या AC कॉटेजेस आहेत, या त्यांच्या स्टार्टिंग कॅटेगरी ऑफ रूम्स आहेत। सर्व रूम्स या सी फेसिंग आहेत। चालत फिरण्यासाठी, संपूर्ण आयलंड फिरण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागतो आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, रेस्टॉरंटपासून त्यांच्या ज्या हायर गेटिंग जे रूम्स आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण चालत 10 ते 15 मिनिट लागतात। आता हे सगळे AC कॉटेजेस आहेत आणि हे एक स्ट्रक्चर दिसतं आहे, ते स्टाफ क्वार्टर्स किंवा त्यांचं टेलिकम्युनिकेशन स्टाफ इथे राहतो। आणि याच्या पलीकडे, या स्ट्रक्चरच्या पलीकडे त्यांच्या हायर कॅटेगरीच्या रूम्स आहेत। असं अप्रतिम असं हे बंगाराम रिसॉर्ट, एकमेव रिसॉर्ट असलेलं हे ठिकाण। या इथे दुसरी लोकवस्ती नाही, फक्त येणारे पर्यटक आणि त्यांच्या सेवेसाठी असलेला इथला रिसॉर्टचा स्टाफ, एवढीच फक्त लोकं या आयलंडवरती राहतात। दुसरी कुठलीही लोकवस्ती इथे नाही आहे, त्यामुळं येणाऱ्या पर्यटकांना कुठलाही डिस्टर्बन्स असा नाही आहे। इथे तुम्ही पूर्णपणे तुमच्या सुट्ट्या इथे अगदी मजेत एन्जॉय करू शकता। असं ऐकण्यात आलेलं आहे की ताजचं रिसॉर्ट इथे एक तयार होत आहे, बंगाराम आयलंडवरती नाही, इथून जवळ दुसऱ्या आयलंडवरती। सध्या खूप असे ऑप्शन्स असे नाही आहेत इथे लक्षद्वीपला राहण्यासाठी। अगत्ती आयलंडला छोटे छोटे होमस्टे आहेत परंतु त्याला खूप मर्यादा आहेत आणि सर्व्हिसेस, फूडच्या बाबतीत लोकांना बरेच इश्यू तिथे फेस करावं लागू शकतात। त्याच्यापेक्षा हे बंगाराम आयलंड अगदी उत्तम असा पर्याय लक्षद्वीपमध्ये येऊन राहण्याचा। लक्षद्वीप टुरिझमच्या अंडर लक्षद्वीप स्पोर्ट्स म्हणून आहे, त्यांच्यातर्फे सर्व बुकिंग होतात। स्वदेश टूर्स आपल्याला या कामी मदत करू शकतो। लक्षद्वीपला डायरेक्ट असं येता येत नाही, यांच्यातर्फेच बुकिंग करावं लागतं, तरच तुम्हाला ते येण्यासाठी इथे परमिट मिळतं। अदरवाईज प्रायव्हेट टूर ऑपरेटरकडून तुम्ही जर करणार असाल तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन ही लांब प्रोसेस आहे, ती सर्व पूर्ण करून मगच तुम्हाला लक्षद्वीपला येता येतं। स्पोर्ट्स किंवा लक्षद्वीप टुरिझमतर्फे तुम्ही बुकिंग केलं तर कुठल्याही प्रकारचे पोलीस व्हेरिफिकेशन लागत नाही, परंतु परमिटसाठी आधार कार्ड आवश्यक आहे। जेवढी लोकं व्हिजिट करणार आहे तेवढं सगळ्यांचं आधार कार्ड त्यांना द्यावं लागतं, त्याच्यानंतर ते परमिट इश्यू करतात आणि सर्वीकडे तुमचं परमिट चेक केलं जातं येताना। इवन फ्लाईटमध्ये बसतानासुद्धा
ज्यावेळेस तुम्ही बँगलोरवरून लक्षद्वीपला फ्लाईटमध्ये बसता त्यावेळीसुद्धा तुमचं परमिट चेक केलं जातं, त्यामुळं विदाऊट परमिट लक्षद्वीपला येता येत नाही. आणि लक्षद्वीप टुरिझमतर्फे बुकिंग करणे केव्हाही सोयीस्कर आहे. तर जर तुम्हाला लक्षद्वीपला जायचं असेल तर स्वदेश टूर्सला तुम्ही नक्की कॉल करा आणि आणखीन माहिती असल्यास माहिती घ्या आणि लक्षद्वीपचं बुकिंग करू शकता. प्रीप्लॅनिंग करणं खूप आवश्यक आहे, एकच रिसॉर्ट असल्यामुळे खूप मर्यादा आहेत, त्यामुळं कमीत कमी 3 ते 4 महिने अगोदर प्रीप्लॅनिंग करून तिकीट इश्यू करून परमिट करून बुकिंग करणं खूप आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ वॉच केल्याबद्दल.